नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. इथे सकाळचे वाजले जे 4:30 आणि इथे मी करायला घेतलेला होता पावभाजी मसाला डोसा. डोसाचं बॅटर आपलं नॉर्मल तयार आहे, नेहमी आपण करतो असे. इथे कढईत मी तेल गरम करत ठेवलेलं होतं, तेल छान गरम झालं आणि मी कांदा टाकला. इथे बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत, लसणाची पेस्ट मी काढून घेतलेली मिक्सरमध्ये आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला कांदा हलकासा फ्राय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे, हलकासा कलर चेंज झाल्याच्या नंतर. आणि एक नंबर लागतो, खरंच ट्राय करून बघा, खूप सुंदर लागतो. गुडूच्या म्हणजे छोट्याच्या माझ्या मुलाच्या मित्रांनाही खूप आवडलेला होता, नक्की ट्राय करून बघा. एक टोमॅटो स्मॅश करून कापूर टाकलेला आहे, स्मॅश करूनही टाकू शकता, पण मी कट करून घेतलं, बारीक कट करून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या पाहिजेत ना त्या तुम्ही टाकू शकता. इथे मी केचप घेतलेला आहे 1 चम्मच आणि 1 चम्मच रेड चिली सॉस ऑप्शनल आहे, पण टाकलं ते खूपच भारी टेस्ट लागते, ते नक्की ट्राय करून बघा. मिक्स करायचं व्यवस्थित छान. कलरिंगसाठी इथे मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे, फक्त कलरिंगसाठी, कारण रेड चिली सॉस पण टाकलेला आहे इथे आपण, त्याच्यामुळे कलरिंगसाठी इथे मी फक्त लाल तिखट टाकून घेते. छान टोमॅटो व्यवस्थित स्मॅश झालं पाहिजे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पावभाजी मसाल्याचं पॅकेट. पावभाजी मसाला पॅकेटमधलं मी आणलेलं होतं, त्यामुळे ते पावभाजी मसाल्याचं एक पॅकेट टाकून घेतलं. कमी व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कोणत्याही भाज्या टाकू शकता, पण मी इथे फक्त बटाट्याचा वापर केलेला आहे, कारण आमच्या दोघांनाही बटाट्याचीच फरमाईश होती, बाकी कोणतीही भाजी नको होती त्यांना. शिमला मिर्च त्यांना नको हवी होती, घरात होती पण त्यांना नको हवी होती. आणि हे पण होतं, मटार पण होते, पण मटारही त्यांना नको पाहिजे, फक्त बटाट्याचंच पाहिजे होतं, कारण तेवढ्या डोसाची पण टेस्ट आली पाहिजे आणि पावभाजी पण डोसा जर खाल्ला पण पाहिजे, वाटलं पाहिजे आणि पावभाजीची टेस्ट पण आली पाहिजे. यासाठी फक्त मी बटाटा चॉईस केलेला होता आणि त्यांनी पण बटाटा चॉईस सांगितलेला टाकायला. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे, सगळं मिक्स करायचं व्यवस्थित. सोयीपुरता मीठ टाकायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित सगळं एकजूज झालं पाहिजे. आणि खरंच एक नंबर लागतं टेस्ट, नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्या सांगण्यानुसार. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाका, या दोघांना नको हव्या होत्या म्हणून मी नव्हत्या टाकलेल्या होत्या. इथे आपला छान बॅटर तयार आहे, म्हणजे मसाल्याचं जो पावभाजीचं बॅटर आहे ते तयार आहे. आता आपण डोसा करून घेऊया. इथे नॉर्मल डोशाचं बॅटरनुसार डोसा काढून घेते आणि पाठीमागे जर तुम्हाला आवाज येत असेल तर खूप जोरात पाऊस चालू झालेला आहे, खूप जोरात पाऊस झालेला आहे, त्यामुळे थोडा डिस्टर्बन्स होत असेल तर सॉरी, आणि जरा समजून घ्या, कारण पावसाचं काहीच करू शकत नाही आपण. खूप जोरात पाऊस सुरू झाला आहे आणि मस्त गरमागरम डोसा आपला पावभाजी डोसा तयार होतो. बॅटर नॉर्मल आपण जो डोशाचं बॅटर आहे तेच घ्यायचं आहे, त्यानुसार डोसा काढायचा आहे, तेल बिल लावून व्यवस्थित मस्त. त्यानंतर आपली जी भाजी आहे ना पावभाजीची, पण बनवलेली बटाट्याची, ती सगळी घ्यायची, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी व्यवस्थित स्प्रेड करायची. ह्याच्यामध्ये तुम्ही बटरही लावू शकता, पण मी बटर आणायला विसरलेली होती त्यामुळे मी बटर टाकलं नव्हतं, तुम्ही बटरही यूज करू शकता. मस्त व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे. आणि हो, तुम्ही स्प्रेड केल्याच्यानंतर ह्याच्यावरती तुम्ही कांदाही टाकू शकता, पण ह्या लोकांनी दोघांनी मला नव्हतं सांगितलं टाकायला, नको बोलले आम्हाला तसं कांदा बिंदा, फक्त नॉर्मल आम्हाला डोसा, फक्त आतमध्ये पावभाजीची टेस्ट आली पाहिजे. तसा हा पावभाजी मसाला डोसा आपला तयार आहे, एक नंबर लागतो. टेस्ट करून बघ पहिल्यांदा, थोडासा गरम आहे ना, डबाला डोसे घेऊन चालत आहे तुम्ही सकाळी बनवलेले. काय बोलतो, सेकंड घास खाल्लं याच्यावर काय समजायचं, चांगलं आहे, टेस्टी आहे, पावभाजीचं टेस्ट लागते. ते तू मग अशी बाजूचा जास्त कोपऱ्यात खाल्लास ना, आता लागते का? ओके चल भटते स्वीटू, ओय इकडे बघ, गुडूला सुटून येते आणि मग तुला घेऊन जाईल का? येईल वाटतं आज सकाळपासून, वातावरण बघा ना कसं झालं आहे, छान वाटतं. हवा पण हवा येत नाही काय, डोसाच्या पिठाची पण गंमत झाली आहे मस्तपैकी, सांगते नंतर बघू होतात का. आता सगळी भाजी संपली ना, आता आपल्याला प्लेन डोसे करायला लागतील. चावल खायला पण छान लागतात, त्याला जरा कुरकुरी आणि कडक केलं ना तरी मस्त लागतात. आता ते 2-3 झालेत भाजीवाले, आता हे असे मी नुसते चावर खायला काढते. मी छान लागतात कुरकुरीत कुडूक कुडूक, पण अर्जंटमध्ये पीठ काढून पण छान निघतात आहे.
मुळात टेस्ट रमदार लागेल. हे कशी ह्याची थोडीशी अशी आमसूर आमसूर लागते का बघायला पाहिजे, कारण अर्जंटमध्ये केलं आहे ना. टेस्ट पण दाखवते. पहिल्याच घसाला पावभाजीचा टेस्ट लागले एक नंबर. अजून खूप मस्त, नक्की ट्राय करा. सुंदर नाश्ता वगैरे सगळा झालेला आणि सगळं आवडलं तर जेवण बाकी आहे. सकाळपासून वातावरण बघ कसं झालं, वातावरण पावसाळी पावसाळी वातावरण झालं, पाऊस येणार आहे असं वाटतं. आता यायला पाहिजे उलट. अख्खा जून महिना संपला पण पाऊस काही आला नाही. ते काय थोडेसे दोन तीन दिवसांनी सुरसूर सुरसूर पडला, शिरशिरशिरशिरशिरशिरशिर पडला बस, नाही तर पाऊसच नाही. उलट पडायला पाहिजे होते. आणि आत्ता जर मला असं वाटतं त्याने आत्ता जर सुरुवात केली ना तर तो थांबणार नाही आणि कोणाला ऐकणार नाही, एवढा पडणार आहे तो. खरंच खूप गरम व्हायला लागलं आहे. एक तर त्याने पडून तरी घ्यावा पण असं वातावरण नाही बरं. त्याच्याने खूपच अजून थकला थकाडा येत होता. आज मला सगळं खूप थकल्यासारखं झालं आहे. खूप म्हणजे एकदम असं आजारी आजारी असल्याचं फिलिंग होते, आजारी असल्यासारखं फिलिंग होते. खूप थकलं थकल्यासारखं झालं आहे. आज उलट हे नाश्ता वगैरे करून आंघोळ वगैरे झाली यांची आणि हे वगैरे भडवायला हळदीला. आमच्या इथे हळदी हळद आहे. आज पाऊस पडायला नको फक्त बस, नाही तर मग सगळी वाट लागते ना आणि मजा निघून जाते सगळी. हळद पण आज एकाच दिवशी सगळं आहे. हळद आत्ता लागेल आणि संध्याकाळी लग्न आहे. खरं मी बघायला गेलं मला जायला पाहिजे होतं हळदीला. पण सांगते काय, खरंच खूप म्हणजे असं खूप म्हणजे एकदम थकल्यासारखं झालं. असं आजारी झाल्यासारखं मला एकदम आजारी झाल्यासारखं फिलिंग होतं आहे. त्याच्यामुळे मग हे ऐनवली नको. आणि दोन तासामध्ये हे लगेच येणार आहेत. साडेअकरा झाले, साडेबारा एक वाजेनंतर तिथे रिटर्न येतील. त्याच्यामुळे आणि दिदी गुड्डूचं जेवण पण व्हायचं आहे. दिदीचं जेवण आहे, गुड्डूचं नाही, दिदीचं जेवण व्हायचं आहे. ह्यांना डबा करायला लागेल, माझं जेवण व्हायचं आहे. त्यामुळे नको तिथून येऊन वापस जेवण करा, अजून जेवरती येईल. त्यापेक्षा म्हणजे नको तुम्ही जा. फायनली पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून वाटत होतं पाऊस पडेल म्हणून. शेवटी पावसाला सुरुवात झाली. म्हणजे जे हळदी आहे ना आज काय होतं काय माहिती आहे, बारीक बारीकच आहे पण छान पडायला सुरुवात झाली. सकाळपासून रामच त्याने काळोख घालून ठेवलं. असं पाऊस पडायला लागलेला आहे. माझी कळी छान फुलत चालले. ते फूल पण आलेलं आहे आज. हा जोरात आला, जाऊ का भिजायला खाली असं वाटायला लागलं. मस्त पावसात थोडीशी भिजली छान, किती छान वाटलं. पण जोरात पाऊस आलेला थोडा मध्ये, मस्तपैकी पावसात भिजली आणि मग आली. आता पाऊस पण गेला. आता चपात्याच व्हायचे फक्त. आता चपात्या करून घेते पटकन. पण छान वाटलं जरा भिजून. वाजले 7:15, मग उजेड बघा किती 7:15 वाजलेत. मग उजेड बघा किती आज गरम होते. पण पाऊस थोडा पडून गेला आणि आता गेला गरम खूप होतं. पण उजेड बघा ना किती आहे. संध्याकाळचे 7:20 झालेत आणि उजेड बघा. दिवस मोठा असेल ना रात्र छोटी असेल, कारण सकाळी पण साडेपाच जास्त उजेडतं. लगेच उजेड उजेड वाटतो. दिदीला सकाळी थोड्याच्या सकाळी थोडा थोडा उजेड वाटतो. आणि आत्ता 7:30 वाजायला आलेत तरी अजून किती उजेड आहे. गुडीला चहा पाहिजे. चहा आणि बिस्किट, माझं फेवरेट आहे बिस्किट. मला खूप आवडतं. दरे चिरमध्ये आंघोळ झाली माझी. भांडीनं टक कर लावे बरं. चहा मागरून होते अवतरलं झालं काही सगळं. एवढं गरम व्हायला लागलं आहे. एवढं गरम तिथे माझी आंघोळ झाली माझी कुठे आंघोळ. छान गरम व्हायला लागलं. मग 2 मिनटं आधी फॅन खाली बसायला आले. अजून जेवण व्हायचं आहे. दाल फ्राय करू ना. भात ना दाल फ्राय पापड. ते बॉटल भर तू कुठे मोबाईल घेऊन बसलायस. कॅमेरा ऑन केला तर लगेच गेला. मस्त एक टिक मिळाली मला. आता कॅमेरा ऑन करायचं कोणतं काम करायचं. किचनमध्ये आता सगळ्या बॉटल वगैरे भरून ते भांडी वगैरे कुकर लावायपर्यंत घामागून झाली. एक बॉटल राहिली त्याला आली बॉटल भरसाठी. तो उठत नव्हता. तसा कॅमेरा चालू केला सगळं उठला.
इथे मैं गुडूच्या डब्याला गेलेला करायला घेतला होता बेसन फ्राई, याची रेसिपी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे तरी पण एकदम झटपट अशी तर सांगते. नॉर्मल आपली चपाती करायची आहे, बेसनचं आपलं पीठ आहे ना, त्याचं आपण हळद मीठ मसाला टाकून घेतो, ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बेसनचं असं जाडसर पीठ तयार करायचं आणि ते चपातीवरती स्प्रेड करायचं. स्प्रेड केल्याच्यानंतर व्यवस्थित पातळ स्प्रेड करा, जाड स्प्रेड करा, तुमच्यावरती आहे. व्यवस्थित सगळं स्प्रेड झाल्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे, मस्त दो खालच्या साईडनं शेकवून घ्यायचं आहे आणि हलकंसं तेल टाकायचं. याची रेसिपी प्रॉपर माझ्या चॅनलवरती आहे, जर तुम्हाला कोणाला प्रॉपर बघायची असेल तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा. ही नॉर्मल मी तुम्हाला असं वरच्यावर सांगते मी रेसिपी पटकन, आणि व्यवस्थित शेकून घ्यायची आहे ती. तेल वरच्या साईडनं बी लावायचं आणि खालच्या साईडनं हो चमच्याने सोडून द्यायचं आहे. हे गुडूच्या टिफिनला करायला घेतलेलं होतं, दीदीला थोडंसं लेट जायचं होतं त्यामुळे दीदीला नव्हती केलेली होती, गुडूला टिफिनला केली होती. पण गुडूची खूप गुडूचं फेवरेट पराठा आहे चिला पराठा, बेसन चिला पराठा गुडूला खूप जास्त आवडतो. टिफिनला त्याने त्याच्या फ्रेंडला पण घेऊन गेलेला होता आणि तो आता सकाळी जातो डायरेक्ट संध्याकाळी येतो, त्यासाठी त्याने थोडं जास्त घेऊन गेलेल्या होत्या. त्याच्यामध्ये तुम्ही मी टोमॅटो सॉस लावलेला आहे, तुम्ही चटणीही लावू शकता, पिझ्झा सॉस असतो तोही लावू शकता, नाही तर मेयोनीजही लावू शकता तुमच्या चवीनुसार. तिथे सॉस लावलेला आहे, कांदा स्प्रेड करायचा आहे आणि रोल करायचं. बेसन चिला फ्रँकी तयार आहे, एक नंबर लागते, नक्की ट्राय करा. गुडूचा टायर डब्बा भरलेला आहे, सोडून येते त्याला पटकन. मला इथेच थांबायचं आहे, गुडूला शाळेत सोडून आलेली आहे, दीदी सकाळी गेलेली आहे, म्हणजे कामंही आवडलेली आहे. इथे पाऊसही सुरू झालेला आहे, खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे. ओके ओके आहे पण सुरू झालेला आहे मस्तपैकी. ते असाला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबायचा आहे, उद्या पुन्हा एका नवीन चॅनलवरती नवीन रेसिपी सकाळ भेटायचं. दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सुंदर झालेल्या होत्या, मस्तच झालेल्या होत्या. मसाला डोसा जो पावभाजीच्या पावभाजीचा फ्लेवर जो मसाला डोसा आपण तयार केलेला आहे तो नक्की ट्राय करा, तोही खूप सुंदर झालेला होता, सुंदर. आणि त्या डोशाचं काय झालं होतं, बॅटर मी रात्री आपण जे वाटतो ना आणि नंतर रात्रभर ठेवतो आपण मॅरिनेट करायला, म्हणजे तसं ठेवतो आपण. तर मी काय केलं, वाटायला घेतली डाळ वगैरे तांदूळ वाटायला घेतलं आणि थोडंसं वाटले दोन तीन मिक्सरचे ते भांडाचं ते वाटलं आणि मिक्सरच माझा बंद पडला. जेवढं भिजवलेलं होतं जे मॅटर आपलं तयार होतं ना तेवढंच मी दोघांचं उद्या सकाळी टिफिन केला. सकाळी टिफिन केल्याच्या नंतर मग मी काय केलं, शेजाऱ्यांचा मिक्सर घेतला, बॅटर जे चणा डाळ वगैरे आपली तांदूळ दुधाची डाळ जे भिजवून ठेवलेलं होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, ते काढलं आणि पुन्हा अर्जंटमध्ये मिक्सरमध्ये फिरवलं. त्यांना कसं ठेवलं नाही जास्त वेळ, लगेच भिजवल्या लगेच वाटल्या लगेच त्यांना मी दुसरे करून घेतले आणि खरंच खूप छान झालेले, मस्त झालेले होते, टेस्टी झालेले होते. फक्त जी ती थोडीशी अशी टेस्ट असेल थोडीशी आमसूर ती टेस्ट फक्त थोडीशी मिसिंग होती पण छान झालेले होते. तर नक्की ट्राय करून बघा, बेसनचीला एक नंबर, नाश्त्याला खूप झटपट आणि पटकन होणारी टेस्टी पौष्टिक अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. तर चला ब्लॉग इथेच थांबूया. चॅनल नवीन असाल तर काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि कमेंट्समध्ये नक्की मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चलो की बाय.